नमस्कार, आज आपण पाहणार आहोत रामनवमी याच्यावर एक सुंदर मराठी निबंध. चला तर मग. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असून भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहेत. भगवान श्रीरामांच्या येण्याने आणि त्यांच्या जगण्याने संपूर्ण राष्ट्राला जगण्याचा मार्ग दाखवलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आचरणातून प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. संसारात राहून सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादा पाळत पुरुष सदाचरणी राहू शकतो याचे रामचंद्र प्रभू एक जिवंत उदाहरण आहे. राम या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर असा आहे. राम म्हणजे स्वयंप्रकाश, आपल्या आत्म्याचा प्रकाश. राम चैत्र शुद्ध नवमी तिथीला रणरणत्या उन्हात दुपारी सूर्य माथ्यावर असताना 12 सुमारास प्रभू श्रीराम जन्माला आले आणि ही भूमी पतित पावन झाली. चैत्र नवरात्रात 9 दिवशी भगवान विष्णूचा 7 अवतार म्हटल्या जाणारे प्रभू श्रीराम या भूतलावर जन्माला आले. रामनवमीचा इतिहास पाहूया. हिंदू बंधू बांधव हा दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करतात. चैत्र नवरात्रात 9 दिवस ठिकठिकाणी रामायणाचे पारायण, भजन, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात येते. प्रभू रामचंद्राच्या जीवनावर, कार्यावर प्रकाश टाकला जातो. नवरात्राच्या 9 दिवशी रामचंद्रांच्या जन्माचे कीर्तन होते आणि घड्याळ्याच्या काट्यावर 12 वाजता रामाचा जन्म केला जातो. फटाके फोडून, रोषणाई करून आनंद साजरा केला जातो. रामाच्या मूर्तीला हार आणि गाठी घातल्या जातात. आरती आणि प्रसाद वितरण केला जातो. प्रसाद म्हणून सुंठवडा वितरित केला जातो. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून आवर्जून पाळणा म्हटला जातो. अनेक ठिकाणी झाकी देखील प्रदर्शनात ठेवल्या जातात. रामचंद्रांचे संपूर्ण कुटुंब या झाकीत दाखवले जाते. रामनवमीच्या दिवशी भाविक शक्यतो उपवास करतात. पूर्ण दिवस भजन, स्मरण, स्तोत्रपाठ, हवन करून उत्सव साजरा करण्यात येतो. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा नित्य जाप केला जातो. प्रभू रामचंद्रात असलेले गुण अंगीकारण्याचा आपण संकल्प करावा. प्रभू श्रीराम एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, गुणवान पुत्र, राजधर्मचारी होते आणि हे सगळे गुण त्यांच्या अंगी असून देखील या सर्व गोष्टींचा त्यांना क्विंचित देखील अहंकार नव्हता. संस्कृती रक्षक श्रीराम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. त्याच्यातील गुण आपल्याला कसे अंगीकारता येतील यासाठी श्रीरामाची शिकवण जाणली पाहिजे. महर्षी वाल्मिक म्हणतात, सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीराम. राज्याभिषेकाची बातमी कानावर पडली त्या क्षणी तो अत्यानंदित झाला नाही आणि पुढे काही क्षणात अयोध्या सोडून 14 वनवासाची बातमी कानावर पडल्यावर तो शोकमग्न देखील झाला नाही. वडिलांची आज्ञा प्रमाण मानून वनवासाला निघताना तो किंचित देखील डगमगला नाही. एवढा मोठा बलाढ्य राजा, रावण महान शिवभक्त असून देखील प्रभू श्री रामचंद्राला अखेरीस शरण आला. तो केवळ रामाच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच. यावरून सामान्य माणसाला ही शिकवण मिळते की उत्तम गुणांसमोर रथी महारथी देखील अखेरीस शरण येतात. प्रभू रामचंद्रांना 3 भाऊ होते, परंतु त्यांच्यात कधीही वाद झाले नाहीत. हे सर्व बंधू आपल्या सुखापेक्षा इतर भावांच्या सुखाचा विचार अगोदर करत असत. माता कैकेयी मुळे वनवास लाभला तरी देखील त्या मातेचा प्रभू रामचंद्र कधीही तिरस्कार, द्वेष केल्याचे ऐकायला येत नाही. इतर मातांप्रमाणेच कैकेयी देखील त्यांना कायम वंदनीय होती. प्रभू रामचंद्रांची मातृपितृभक्ती देखील आजच्या तरुणांकरता अनुकूलनीय अशीच आहे. प्रत्येक मनुष्याने आलेल्या प्रसंग धीरोदात्तपणे सामना करण्याची शिकवण आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनाकडे पाहून मिळते.
असे हे थोर श्री रामचंद्र होते। आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून इतर शैक्षणिक ग्रुपला अवश्य पाठवा। बेल आयकॉनला क्लिक करून नवनवीन व्हिडिओ मिळवा। कमेंट अवश्य करवा। धन्यवाद।